नागपूरमध्ये महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं मोर्चा काढलाय. नागपूरच्या शंकरनगर चौकामध्ये भोंगे लावून महागाई विरोधात हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. नागपूरमधून बातमी आहे, नागपूरमध्ये महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि भोंगे लावून महागाई विरोधात इकडे जोरदार घोषणाबाजी केली जाते. आज आतापर्यंत जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे भोंग्याचं राजकारण जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जे केलेलं आहे, परंतु आम्ही जे भोंग्याचं राजकारण करतो आहे हे राजकारण आम्ही पण करतो आहे, परंतु ते जनतेच्या कामासाठी. जनता जी महागाईच्या याच्यामध्ये त्रस्त होत आहे, महागाईमध्ये जे भरडत आहे, तर त्यानिमित्तानं आम्ही ह्या भोंग्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारपर्यंत आवाज जाईल आणि ते देशातील जे जनता ज्या महागाईच्या त्रस्त आहे तर त्या याच्यामुळे तर त्या कमीत कमी त्यांना निजात देण्यात येईल याच्यामुळे आम्ही ह्या भोंग्याचं आज आंदोलन करत आहे. असं आहे की कालची बैठक कोविडसाठी होती, कोरोनासाठी होती आणि कोरोनावरून त्यांनी ते याच्यावर आणली तुमच्या पेट्रोल डिझेलवर. आणि पेट्रोल डिझेलवर त्यांचं म्हणणं आहे की जे गैरभाजपाई शासन आहे त्यांनी कमी करावं, परंतु आजपर्यंत जो जेव्हा डॉलरचा भाव कमी होता, जेव्हा क्रूड ऑइलचा भाव कमी होता, तेव्हाही सुद्धा 90 रुपये 80 रुपये पेट्रोल यांनी विकलं, डिझेल विकलं, तर तेव्हापर्यंत तो पैसा केंद्र शासनाने कुठे टाकला तो आधी सांगावं. जे महाराष्ट्राने काल मुख्यमंत्री यांनी बोलले की महाराष्ट्राची GST 26,500 करोड रुपये तो शिल्लक आहे ती द्यावी त्याच्यानंतर, परंतु महाराष्ट्र सरकारने यांच्यापूर्वी केंद्राच्या पूर्वीच त्यांनी निर्णय घेतला. मुद्रांक शुल्क असेल, नॅचरल गॅस असेल, याच्यावर त्यांनी आधीच सबसिडीज दिलेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल डिझेल घ्या भाऊ, डिझेलवरचा वॅट कमी करण्याचं आवाहन केल्यानंतर आता केंद्र सरकारने नागपुरात आक्रमक झालं. पेट्रोल डिझेल घ्या भाऊ, काम करो, काम करो, बीजेपी सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, बीजेपी सरकार मुर्दाबाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.